जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून ग्राउंडवर प्रॅक्टिस करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आजची व्हिडिओ तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। MSF भरती संदर्भातली अशी व्हिडिओ अजूनपर्यंत कोणीच अपलोड केलेली नाही आहे। सर्वप्रथम आपण या व्हिडिओला बनवत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, MSF भरती मध्ये बिग अपडेट आलेली आहे, अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे की MSF भरती आता लवकरच त्याची ग्राउंड होणार आहे। त्याबद्दलचा मेसेज तुम्हाला शेवटी मी दाखवतो। त्याआधी आपण जी अपडेट आलेली आहे आता ती अपडेट आता जाणून घेऊयात। ती अपडेट आहे वेळापत्रक संदर्भात। मित्रांनो, अपडेट पाहण्यासाठी आपण जर ऑफिशियल वेबसाईटवर आलो तर त्या ठिकाणी रिक्रुटमेंटमध्ये न्यू नाव दिसतं आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे ऑलरेडी। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीतरी नोटिफिकेशन या ठिकाणी दिसणार आहेत। तर ही नवीन नोटिफिकेशन आहे मित्रांनो, माझी नजर प्रत्येक वेळी या ऑफिशियल वेबसाईटवर असते आणि मी तुमच्यापर्यंत लेटेस्ट माहिती ही आणत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही MSFचा फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। पण अजून एक अशाच प्रकारची भरती वर्दी रिलेटेड ज्या ठिकाणी फक्त ग्राउंड असतं, पात्रता फक्त 10वी लागते, ती म्हणजे SSB। त्यामध्ये सुद्धा अशीच एक भरती येणार आहे। त्याची ऑफिशियल जी आहे जाहिरात ती सुद्धा आलेली आहे। फक्त मेन जे रिक्रुटमेंट आहे ते आता 2 ते 4 दिवसांमध्ये येणार आहे। त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर मिळेल तुम्हाला। तर आता बघूया आपण याच्यात काय आलेली आहे नवीन अपडेट। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 4 नंबरचं जे आहे लिंक ॲप्लाय ऑनलाईन फॉर द पोस्ट ऑफ सिक्युरिटी गार्ड, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑनलाईनवर। क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी यायचं, त्या ठिकाणी आय ॲग्री या बटणावर क्लिक करायचं आहे आपल्याला। आय ॲग्री या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी आवेदन अर्जाबाबतच्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊयात काय आहे। मित्रांनो, मागे मी तुम्हाला एक व्हिडिओद्वारे सांगितलं होतं की काही विद्यार्थ्यांचे फॉर्म सिलेक्ट झाले, काही विद्यार्थ्यांचे रिजेक्ट झालेले आहे। तर तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे की सिलेक्ट झालेले आहे ही पाहण्याची ही योग्य वेळ आहे। त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण येत असेल फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट झाला की रिजेक्ट झालेला हे पाहायला, तर तुम्ही निसंकोचपणे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। तुम्ही खाली कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा, तुम्हाला डायरेक्ट लिंक मी देऊन देईल। म्हणजे या ठिकाणी तुम्ही याच पेजवर याल आणि त्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमचं युजर नेम आणि पासवर्ड जे तुम्हाला इथं दिसतं आहे, ॲप्लिकेशन आय डी आणि आधार नंबर, बघा तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आधार नंबर एवढंच गोष्टी, दोन गोष्टी टाकायच्या आहे। त्यानंतर गो टू ॲप्लिकेशन फॉर्म, तर याची लिंक डायरेक्ट मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो आहे। त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर जॉईन नाव टाईप करा, किंवा टेलिग्राम ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही स्टडी पॉईंट हे सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी दिलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करून या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि आधार नंबर हे टाईप करायचं आहे आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला की काय ते तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, फुल टू तयारी झालेली आहे ग्राउंड घेण्याची, या ठिकाणी तुम्हाला याच्यावरून समजेलच। पात्र उमेदवारांनी अर्जदारांनी शारीरिक चाचणीकरिता येताना खालील नमूद कागदपत्रांची एक प्रत आणि मूळ कागदपत्र, म्हणजे एक ओरिजिनल सेट आणायचा आहे कागदपत्रांचा, त्यानंतर एक प्रतचा सेटसुद्धा आणायचा आहे, असे 2 सेट तुम्हाला लागणार आहेत। एक जी झेरॉक्सचा सेट असेल तो जमा ते करतात आणि आपल्याकडे ओरिजिनल स्वतःकडेच असतो, ते फक्त व्हेरीफाय करण्यासाठी असतो। ग्राउंडला येताना तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत स्वतःची 2 छायाचित्रे म्हणजे पासपोर्ट साईज, शाळा सोडल्याचा दाखला LC TC, ठीक आहे, त्यानंतर 10वी 12वी पास झाल्याची प्रमाणपत्रे, 10वीचं आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा सोबत ठेवायचं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, ठीक आहे। 6 नंबरचा मुद्दा बघा, जे उमेदवार बँक ट्रान्सफरद्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्यांनी ती पावतीसुद्धा सोबत आणायची आहे। एकाच UTR रेफरन्स नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास प्रवेश दिला जाणार नाही, म्हणजे एकच UTR नंबर पाहिजे। उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंटसुद्धा पाहिजे तुमच्याकडे, प्रूफ की तुम्ही फॉर्म भरला आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर, म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला त्यावेळी तुमचा रजिस्टर्ड नंबर असेल त्या ठिकाणी तुम्हाला
मेसेज येणार आहे। आता एक मेसेज असाच एक विद्यार्थ्याला आलेला आहे, तो मेसेज तुम्हाला आता मी दाखवतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आहे, कुठेही स्किप करायची नाही आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाची भरती प्रक्रिया बघा, एक्झाम सेंटरसुद्धा त्यांनी देऊन दिलेत मुंबई आणि नागपूर, तर या दोनच ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे। आता तू ते डिपेंड आहे की तुम्ही कोणतं एक्झाम सेंटर निवडलं आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आता आलेलो आहोत, या ठिकाणी ई स्टडी पॉईंट 17,300 आपले सबस्क्रायबर आहेत टेलिग्राम चॅनलवर। या ठिकाणी बघा मी लिंक टाकून दिलेली आहे, MSF भरती 2020 अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक, त्यानंतर या ठिकाणी लिंक आहे, याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट तुमचं युजर नेम म्हणजेच ॲप्लिकेशन आय डी आणि आधार नंबर, ॲप्लिकेशन आय डी ठीक आहे पहिल्या याला, त्यानंतर खाली आधार नंबर ठीक आहे, या दोन गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची प्रिंट ही मिळून जाणार आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा, लिंक मिळून जाईल। मित्रांनो, आपल्यापैकी एक सबस्क्रायबरने मला मेसेज पाठवला, ज्याला ज्या विद्यार्थ्याला तो मेसेज आला होता त्या विद्यार्थ्याचं नाव आहे तुषार काहने, तर या विद्यार्थ्याला हा मेसेज आलेला आहे। तर बघू शकता मेसेज कशा प्रकारचा आहे, महत्त्वाची सूचना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक पदाकरिता आपला अर्ज प्राप्त झाला आहे, आपणास सूचित करण्यात येते की अर्जाची प्रिंट काढून घेतली नसल्यास दिनांक बघू शकता तुम्ही 25/8/2020 म्हणजे या मागच्या 25 ते 3/9 म्हणजे 3 सप्टेंबर 2020 आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर ठीक आहे mahasecurity.go.in जी आपण सुरुवातीला पाहिली, तर त्यावर रिक्रुटमेंट टॅब जी आता मी टेलिग्राम चॅनलवर मी त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज क्रमांक आणि आधार नंबर टाकून प्रिंटआउट घेऊ शकता। या गोष्टीवरून एक गोष्ट फिक्स होते की आपला वेळापत्रक हा रेडी झालेला आहे, फक्त आता लॉकडाऊन ओपन होण्याची वेळ आहे, लॉकडाऊन कधी ओपन होऊ शकतो आता लोक हैराण झालेले आहेत या लॉकडाऊनमुळे ठीक आहे, त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला लवकरच ग्राउंडची डेटसुद्धा सांगणार आहे, 1600 मीटरची तयारी कशा पद्धतीने चालली, तुमचा ग्राउंड टायमिंग काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा। धन्यवाद।